भिवंडी तालुका की ग्राम पंचायत ओवली के वर्तमान उप सरपंच रोहिणी गणेश महात्रे को कार्यकाल पूरा होने के बाद उन्होंने अपने पद से इस्तीफा दे दिया। ग्राम सेवक संजीव पाटिल इनके अध्यक्षता में ग्राम पंचायत ओवली में शुक्रवार को उप सरपंच का चुनाव हुआ था। इस चुनाव में उप सरपंच पद के लिए सपना यतीश महात्रे का एकमात्र नामांकन पत्र दाखिल होने के कारण उन्हें निर्विरोध चुना गया। उनके चुनाव की घोषणा होते ही उनके समर्थकों द्वारा ग्रामवासियों द्वारा हार पहनाकर ढोल ताशों के साथ साथ उनका पटाखों की आतिशबाजी के साथ स्वागत किया गया। आपको बता दें कि उप सरपंच सपना यतीश महात्रे उप सरपंच चुने जाने के बाद उनके परिवार के लोगों द्वारा ढोल ताशों के साथ पूरे गांव में एक भव्य रैली निकाली गई। साथ ही उनका जगह जगह पर हार फूलमाला चढ़ाकर उनका स्वागत किया गया। उप सरपंच चुने जाने के बाद उनके परिवार के लोगों में खुशी की लहर दौड़ गई। वहीं उप सरपंच चुने जाने के बाद बड़ी संख्या में ग्राम पंचायत सदस्य एवं गणमान्य शुभकामनाएं देने के लिए मौजूद थे। नमस्कार, मी संजीव अमृत पाटील ग्रामपंचायत ओवलीचे ग्रामसेवक या वतीने आपल्या ग्रामपंचायत ओवली उपसरपंचपदी सौ सपना यतीश म्हात्रे यांची निवड झाल्याबद्दल मी त्यांचे हार्दिक स्वागत करतो व पुढच्या वाटचालीसाठी त्यांच्या पुढच्या भवितव्यासाठी त्यांना हार्दिक शुभेच्छा देतो। का सपना यतीश म्हात्रे यांची उपसरपंचपदी निवड झालेली आहे, माझ्या अध्यक्षाखाली निवड झालेली आहे, पण त्यांनी माझ्या जोडीने माझ्या सोबतीनं जसं मी पुढे काम करेन तसंच माझ्या सोबतीने काम करावा अशीच मला अपेक्षा आहे। आणि पुढे आम्ही विकासाची कामे जोरात करू आणि गावात पूर्ण विकास करू हेच आमचं ध्येय असणार। बस मी त्याचं श्रेय पहिला तर माझ्या मिस्टरांना देणार, कारण त्यांच्यामुळे मी आज इथे आहे। आणि त्यानंतर सर्व सरपंच उपसरपंच सदस्य तसेच माझा कुटुंब त्यांचा खूप मोठा सहकार्य होता आम्हाला, त्याच्यामुळे आम्ही आज इथपर्यंत पोहोचू शकले। म्हणून मी माझ्या कुटुंबातील सर्वांना, माझे सासरे सासू धीर सर्व जे आहेत त्यांना मी त्यांचे मी आभार मानणार। पहिले विकासाबद्दल आपण काय सांगणार? विकासाबद्दल जे कामे पुढे चालू आहेत ते आम्ही असेच पुढे ठेवू आणि अजून चांगली कामे करण्याचा प्रयत्न करू। मी आज माझ्या ओवली गावच्या ग्रामपंचायतच्या संपूर्ण कमिटीला धन्यवाद देतो की असेच जे एक गोष्ट चालले आहे। आज सपना यतीश म्हात्रे यांची उपसरपंच निवड झाली त्याच्याबद्दल मी ओवली गाव ग्रामपंचायत अभिनंदन करतो आणि सर्व गावातल्या लोकांना मी सांगतो का असं ग्रामपंचायतीला सपोर्ट करा आणि गावातल्या लोकांनी मिळून सर्व सदस्यांनी मिळून गावाचा विकास कसा होईल ते बघावं असे मी ग्रामपंचायत सदस्यांना आणि सरपंचांना सांगू इच्छितो। आभार। आज माझी मिसेस ओवली ग्रामपंचायत उपसरपंचपदी निवड झाल्याबद्दल मी पहिला ओवली गावचे सदस्य आणि सरपंच निलेश जाधव, माजी सरपंच निलेश आपल्या माजी सरपंच मनीष धीरज पाटील आणि माजी उपसरपंच रोहिणी गणेश म्हात्रे आणि सर्व सदस्य यांना मी पहिला मला उपसरपंचपदी निवडल्याबद्दल त्यांचे हार्दिक अभिनंदन करतो की ओवली गावांनी मला पहिला वार्ड क्रमांक 3 निवडून दिला आणि त्याच्यानंतर मला उपसरपंचपदी या सदस्य लोकांनी बसवला।
मनपूर्वक त्यांचे मी आभार मानतो। तसेच माझे कुटुंबाचे पाटील कुटुंबाचे वार्ड क्रमांक 3 क मधून मी निवडून आलो त्याच्या मागे पूर्ण श्रेय भानुदास शंकर म्हात्रे माझे वडील रामदास मारुती म्हात्रे आणि दुसरे श्रेय मी देऊ शकतो सुरेश बाबू पाटील यांना देतो कारण की यांच्यामुळे मी आज या पदापर्यंत पोहोचलो। मी मला आज ही खुर्ची मिळाली या माझ्या वार्ड क्रमांक 3 मुला आणि गावाच्या मी पुढे विकास या गावाच्यासाठी करीन ना माझ्या सोबतीला आमचे सरपंच माजी सरपंच उपसरपंच सदस्य आहेत मी त्यांना शुभेच्छा देऊ शकतो की मला तुम्ही आज उपसरपंच निवडून दिला मी तुमचा आभारी आहे आणि ऋणी आहे। सपना यतेश म्हात्रे हे उपसरपंच पदी निवड झाल्याबद्दल माझ्या तरफे त्यांना हार्दिक शुभेच्छा आहेत आणि त्यांनी पुढील वाटचालीस गावाचा खूप विकास करावा अशा माझ्या मते हर्षद गणेश म्हात्रे म्हणून मी त्यांना शुभेच्छा देतो। सर्वप्रथम मी सपनाताईंचे खूप खूप आभार व्यक्त करते आणि त्यांना खूप खूप शुभेच्छा देते की त्यांनी जसं आधीच्या उपसरपंच आणि सरपंचांनी जशी कामं पुढे नेली होती तशीच त्यांनीही ती पुढे करत जावे आणि ह्यासाठी आमचा सर्वांचा त्यांना खूप खूप सपोर्ट राहणार। मी बलवंत पाटील मनोहर बलवंत पाटील ग्रामचे सदस्य ओवली कालच आता महाराष्ट्राच्या मुख्य उपमध्ये शपथ घेतली लगेच आज इथे उप सरपंचांची निवडणूक होत आहे त्याच्यामध्ये मी खूप धन्यवाद करतो।